करा करा महानकारी न्यूज आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे बिरदेव यात्रेची पालखी सोहळ्याने सांगता पहाटे बाबुराव डोणे यांची भाकणूक हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील श्री बिरदेव यात्रेची सांगता पालखी सोहळ्याने करण्यात आली पाच दिवस सुरू असलेल्या यात्रेत विविध कार्यक्रम व शर्यती घेण्यात आल्या मुख्य दिवशी बापूसो पिडाप पाटील व बाळासाहेब बाळिकाई मोनाप यांच्या बैलजोडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक हळसिद्धनाथ मंदिरात आल्यावर सांगता करण्यात आली मुख्य दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती रात्री ढोल जागर वालंग झाल्यावर पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली पहाटे बाबुराव ढोणे वाघापूर यांची भाकणूक झाली यामध्ये त्यांनी पाण्याचा कप विकत घेशिला उसाचा काऊस होईल रस्त्यावर पडेल कोगनोळी गावाचा झेंडा जगात लागेल माणसाला अठरा तऱ्हेचा रोग होईल डॉक्टर लोक हात टेकतील राजकारणात मोठा गोंधळ होईल मेंढी म्हणून लोक अस्वलाला मिठी मारतील मेंढीची किंमत बैला एवढी होईल गाईचे वासरू गाईला भेटणार नाही चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस तीन रात्र अंधार पडेल डोंगरा एवढे पाप व दोऱ्या एवढे पुण्य शिल्लक आहे दोऱ्यावर जग चालू आहे आईचे लेकरू आईला ओळखणार नाही असे जगाचे भविष्य या भागणुकीत वर्तवण्यात आलं सोमवारी दिनांक पाच रोजी यात्रेची हनबरवाडी येथे कर तोडून सांगता करण्यात आली यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष बाबुराव कगुडे अनिल चौगुले जिनगोंडा पाटील महादेव पाटील रावसाहेब चौगुले यांच्यासह बरसू कोळेकर बिरसू कोळेकर विठ्ठल कोळेकर सिद्धगोंडा कोळेकर यांच्यासह अन्य नागरिकांनी परिश्रम घेतले महानकारी न्यूजसाठी कोगनोळहून अनिल पाटील